साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर, प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK. दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. शहरातील रस्त्याच्या बाजूला बसलेल्या भाजी विक्रेत्याच्या वजन काट्यावरून पर्यटकाच्या कारचं चाक गेल्यामुळे नुकसान झालं. सुदैवाने विक्रेत्याला कोणतीही दुखापत झाली नाही. दरम्यान संबंधित विक्रेत्यानं आपल्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. यावेळी त्या कारमधील महिलांनी त्यांच्या समवेत अरेरावी करण्यास सुरुवात केली. यावेळी त्या ठिकाणी जमलेल्या नागरिकांनी त्या भाजी विक्रेत्याची बाजू मांडली. यावेळी कारमधील त्या संबंधितांनी विक्रेत्याचा जमलेल्या नागरिकांचा पत्रकारांची हुज्जत करत धमकी दिली. त्यामुळे प्रकरण आणखीन चिघळलं. घटनास्थळी पोलीसही दाखल झाले होते. दरम्यान पोलीस ठाण्यात हा प्रकार गेल्यानंतर मास्क न लावता फिरणाऱ्या त्या पर्यटकांमुळे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास जबाबदार कोण असा सवाल केला. दरम्यान पालिका प्रशासनाच्या कर्मचारी वर्गाला तातडीने बोलावत त्या पर्यटकांसह मास्क न लावलेल्या लोकांवर कारवाईचे आदेशही पोलिसांनी दिले. या प्रकरणी बीट हवालदार प्रसाद कदम, तौसिफ सय्यद यांनी काम पाहिलं. शहरात येऊन अरेरावीची भाषा करणाऱ्या या पर्यटकांचा सावंतवाडीकरांमधून मात्र चांगला निषेध व्यक्त करण्यात आला. संपूर्ण सावंतवाडीकरांकडनं याचा निषेध झालेला पाहायला मिळतोय. संपूर्ण सावंतवाडीतली जनता या प्रकाराचा निषेध करतोय. पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले, त्यामुळे आता पोलीस नेमकी काय भूमिका घेत आहेत, कारण जर आपण पाहू शकतो तर ह्या ज्या स्त्रिया आहेत यांनी मास्क लावलेले नाही आहेत. कोरोनाचा काय चाललाय, काय चाललंय आपल्या सावंतवाडीमध्ये, काय करतंय प्रशासन हे पाहणं देखील तेवढाच औत्सुक्याचं ठरणार आहे. कॅमेरामन प्रसाद कदमसह विनायक गावस, सिंधुदुर्ग लाईव्ह, सावंतवाडी. ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.